हेलो स्टूडेंट्स, मेडिकल साठी MBBS BDS साठी जी नीट एंट्रन्स एग्जाम घेतली जाते त्या एग्जामची डेट NTA ने डिक्लेअर केली आहे। ह्या वर्षी होणारी नीट एग्जाम ही 17 जुलै 2022 या दिवशी होणार आहे। आज आपण 2020 मध्ये झालेल्या नीट एग्जाम मधील केमिस्ट्री सब्जेक्ट मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले होते आणि त्या क्वेश्चनचं अनालिसिस बघणार आहोत। त्याच्या अगोदर नीट एग्जाम विषयी थोडी माहिती बघूया। नीट दॅट इज नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट, की जी टेस्ट NTA द्वारे कंडक्ट केली जाते। ह्या वर्षी होणारी नीट एग्जाम ही 17 जुलैला होणार आहे। नीट एग्जाम ही एकूण 13 लँग्वेज मध्ये घेतली जाते। तर नीट एग्जामचा पॅटर्न असा आहे की नीट एग्जाम मध्ये एकूण 200 क्वेश्चन असतात, की त्या 200 क्वेश्चनपैकी 180 क्वेश्चन हे कॅरी करावे लागतात, की त्या 180 क्वेश्चनला 720 मार्क आहेत। म्हणजे नीट एग्जाम ही एकूण 720 मार्कांची होणार आहे। प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क असणार आहेत। एक चुकीच्या क्वेश्चनला, एक चुकीच्या आन्सरला 1 मार्क कमी होणार आहे। एव्हरी रॉंग आन्सर हिअर कट 1 मार्क डायरेक्टली। एका चुकीच्या क्वेश्चनसाठी इथं 1 मार्क डायरेक्टली कट होणार आहे। तर जे 200 क्वेश्चन आहेत त्या 200 क्वेश्चनपैकी आपल्याला 180 सॉल्व्ह करायचे आहेत, की 180 × 4 होणार आहेत 720 मार्क। हे 200 क्वेश्चन हे फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी ह्या 3 सब्जेक्टमध्ये डिवायडेड झालेले आहेत। प्रत्येक सब्जेक्टसाठी 50 क्वेश्चन आहेत। फिजिक्ससाठी 50, केमिस्ट्रीसाठी 50 अँड बायोलॉजीसाठी असणार आहेत इथं 100 क्वेश्चन। पण त्या बायोलॉजीमध्ये अजून झूलॉजीसाठी 50 आणि बॉटनीसाठी 50 क्वेश्चन असणार आहेत। तर हे 50 क्वेश्चनपैकी फिजिक्समध्ये आपल्याला सोडवायचे, केमिस्ट्रीमध्ये सोडवायचे आहेत 45 अँड बायोलॉजीमध्ये सोडवायचे आहेत 90। तर ह्या 50 क्वेश्चनचा असा पॅटर्न केला आहे की हा 50 क्वेश्चन 2 सेक्शनमध्ये डिवाइड केले आहेत। सेक्शन ए मध्ये 35 क्वेश्चन असतील, सेक्शन बी मध्ये 15 क्वेश्चन असणार आहेत। हे 35 × 4 सेक्शन ए मध्ये असतील एकूण 140 मार्क। सेक्शन बी मध्ये जे 15 क्वेश्चन आहेत त्या 15 क्वेश्चनपैकी आपल्याला 10 क्वेश्चन सोडवायचे आहेत। हे 10 क्वेश्चनसाठी मार्क असतील 40। असा झाला 180 क्वेश्चनचा 180 मार्काचा एक पेपर। हे 180 मार्क झाले फिजिक्सचे, सेम 180 मार्क झाले केमिस्ट्रीचे आणि इथं होतील 360 मार्क बायोलॉजीचे। अशा प्रकारचे एकूण 720 मार्कांची नीट एक्झाम घेतली जाते। आता आज आपण बघणार आहोत की 2020 मध्ये झालेला नीट एक्झाम मधील केमिस्ट्री सब्जेक्ट मधील क्वेश्चन्स। वी नो दॅट दिस केमिस्ट्री इज डिवायडेड इन टू 3 पार्ट्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड फिजिकल केमिस्ट्री। जे केमिस्ट्रीमध्ये आपल्याला 45 क्वेश्चन सोडवायचे आहेत किंवा 50 क्वेश्चन विचारले जातील, ते 50 क्वेश्चन ह्या 3 पार्टमध्ये डिवायडेड असतील। तर आज आपण 2020 मध्ये झालेल्या एक्झाम मधील ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले आहेत आणि त्या क्वेश्चनचं फुल अनालिसिस बघणार आहोत। तर अधिक वेळ न घेता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया। हा आहे 2020 मधील क्वेश्चन पेपर। तर पहिला क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग अमाइन विल गिव्ह द कार्बिल अमाइन टेस्ट। पहिला क्वेश्चन विचारलेला आहे की खाली दिलेल्या अमाइन पैकी असा कोणता अमाइन आहे की तो अमाइन कार्बिल अमाइन टेस्ट देतो। इट इज अ व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन अँड व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन। डायरेक्टली विचारले की अमाइन शोधायचंय, जे खाली ऑप्शन दिल्यात त्या ऑप्शनमधली डायरेक्टली अमाइन शोधायचंय। इथं रिएक्शन करायची नाही किंवा एक्स्ट्रा थिंकिंग सुद्धा करायचं नाही, फक्त आपल्याला ह्यामधला अमाइन शोधायचा। त्याच्या अगोदर कार्बिल अमाइन टेस्ट म्हणजे काय आणि ती कशासाठी वापरली जाते हे आपल्याला माहित पाहिजे। दिस कार्बिल अमाइन टेस्ट इट इज यूज्ड टू डिटेक्ट प्रायमरी अमाइन। ही कार्बिल अमाइन टेस्ट प्रायमरी अमाइन डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाते। म्हणजे हे खाली जे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनपैकी आपल्याला प्रायमरी अमाइन फक्त शोधायचा आहे, तो प्रायमरी अमाइन असणार आहे ह्या क्वेश्चनचं आन्सर। तर बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट, बेन्झिन रिंग इज अटॅच्ड टू NH2 ग्रुप। यामधला नायट्रोजन हा डायरेक्टली बेन्झिन रिंगच्या एका कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा झाला प्रायमरी अमाइन। एनिलिन इट इज आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, कारण दिस एनिलिन इट इज अ प्रायमरी अमाइन। देन सेकंड ऑप्शन बघा, NHCH3 हा नायट्रोजन मिथिलच्या कार्बनला, बेन्झिनच्या कार्बनला अटॅच आहे, म्हणजे हा नायट्रोजन असेल सेकंडरी नायट्रोजन, इट इज अ सेकंडरी अमाइन। देन थर्ड ऑप्शन, नायट्रोजन हिअर CH3, 2 CH3 अटॅच आहेत आणि बेन्झिन,
हा नाइट्रोजन आहे टर्शरी नाइट्रोजन. दिस इज अ टर्शरी अमाइन, दिस इज अ सेकंडरी अमाइन एंड लास्ट इट इज ऑल्सो सेकंडरी अमाइन. दिस कार्बिल अमाइन टेस्ट इट नॉट गिव सेकंडरी एंड टर्शरी अमाइन. कार्बिल अमाइन टेस्ट ही सेकंडरी सेकंडरी एंड टर्शरी अमाइन हे कार्बिल अमाइन टेस्ट देत नाहीत, इट गिव ओनली प्राइमरी अमाइन. ह्या क्वेश्चनचा आंसर असणार आहे आपला फर्स्ट एनिलीन. हा झाला ह्या क्वेश्चनचा आंसर. तर आपण ऍक्च्युअली कार्बिल अमाइन टेस्ट म्हणजे काय किंवा कार्बिल अमाइन टेस्ट कशाला म्हणायचं हे आपण बघणार आहोत. बघा हा आहे एनिलीन, इट इज ए प्रायमरी अमाइन. दिस प्रायमरी अमाइन इज रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म ऑर एनी प्राइमरी अमाइन, आयदर इट इज ए अल्किल अमाइन और अरिल अमाइन. प्राइमरी अमाइन आयदर तो अल्किल असेल किंवा अरिल असेल. दिस प्रायमरी अमाइन इज अटॅच्ड विथ इज रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म इन प्रेजेंस ऑफ बेस टू गिव्ह अल्किल और अरिल आयसोसायनाइड. दिस प्रायमरी अमाइन इज रिएक्ट विथ क्लोरोफॉर्म हियर गिव्ह फाउल बॅड और डर्टी स्मेलिंग प्रोडक्ट ऑफ आयसोसायनाइड. This test it is called as isocyanide test or it is also called as carbyl amine test. ज्या वेळी प्रायमरी अमाइन हा क्लोरोफॉर्म बरोबर रिएक्शन करेल त्यावेळी त्यामध्ये तयार होणार आहे आयसोसायनाइड NC ग्रुप. हा ग्रुप तयार ज्यावेळी तयार होईल त्यावेळी त्या टेस्टला म्हटलं जातं कार्बिल अमाइन टेस्ट और इट इज ऑल्सो कॉल्ड एज हॉपमन कार्बिल अमाइन टेस्ट. हे झाला आपला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. देन सेकंड बघा क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे एन अल्किन ऑन ओझोनोलायसिस इट गिव मिथॅनॉल एज वन ऑफ द प्रोडक्ट इट स्ट्रक्चर इज. एन अल्किन ऑन ओझोनोलायसिस गिव मिथॅनॉल, इथं आपल्याला तयार करायचं आहे मिथॅनॉल दॅट इज CH2O और CHOOH. हा आपल्याला मिथॅनॉल तयार करायचा आहे. मग इथं विचारलंय की हा मिथॅनॉल ज्यावेळी ओझोनोलायसिस होईल अल्किन वरती त्यावेळी त्यापासून मिथॅनॉल तयार होणार आहे. मग तो मिथॅनॉल खाली दिलेल्या अल्किन पैकी कोणत्या अल्किन पासून तयार होणार आहे असा क्वेश्चन इथं विचारलाय. तर इथं काय आहे बघा, हा पण डायरेक्टली क्वेश्चन आहे, ना रिएक्शन करण्याची गरज आहे ना सॉल्व्ह करण्याची गरज आहे, डायरेक्टली आन्सर इथं आपल्याला काढता येणार आहे. ज्यावेळी अल्किनची रिएक्शन ही ओझोन वरती होणार आहे, ओझोनोलायसिस होणार आहे, त्यावेळी त्या अल्किन पासून कार्बोनिल कंपाऊंड तयार होतो हे आपल्याला माहित आहे. इस अल्किन ऑन ओझोनोलायसिस अँड इट आफ्टर हायड्रोलायसिस टू गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड दॅट इज हिअर फॉर्म आयदर अल्डिहाइड और केटोन्स. तर इथं आपल्याला काय विचारलंय, मिथॅनॉल विचारलंय, म्हणजे आपल्याला इथं फॉर्मालडिहाइड किंवा अल्डिहाइड तयार करायचा आहे. मग तो अल्डिहाइड खाली दिलेल्या अल्किन पैकी कोणत्या अल्किन पासून तयार होणार असं इथं विचारले. तर बघा इथं आपल्याला तयार करायचं आहे मिथॅनॉल, म्हणजे त्या मिथॅनॉल मध्ये एकच कार्बन असणार आहे असा अल्किन आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन बघा, दी सिक्स मेंबर रिंग अटॅच CH डबल बॉन्ड CH CH3. एक सायक्लोहेक्झिन रिंग दिला त्याला अटॅच केलाय CH डबल बॉन्ड CH CH3. इथे एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळी ओझोनोलायसिस रिएक्शन होणार आहे ज्यावेळी ओझोन हा डबल बॉन्डला अटॅच होणार आहे त्यावेळी त्यामधला कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा ब्रेक होणार आहे. दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड इट ब्रेक अँड इट गिव कार्बोनिल कंपाऊंड. आता इथं बघा, जर हा ओझोनोलायसिस ह्या अल्किनवरती केला तर हा बॉन्ड ब्रेक होईल, इकडे एक ऑक्सिजन जाईल इकडे एक ऑक्सिजन जाईल, म्हणजे इथं काय तयार होईल CH3CHO हा तयार झाला CH3CHO. हे आपलं ऑप्शन असणार आहे का, आपल्याला काय विचारलंय मिथॅनॉल CH2OH. दिस इज ए नॉट आन्सर, हे आपला आन्सर नसणार आहे. देन सेकंड बघा, सायक्लोहेक्झिन CH2CH2CH3, तर ह्यामधला जो डबल बॉन्ड दिलाय तो डबल बॉन्ड दिलेला आहे रिंगमध्ये. रिंगमध्ये डबल बॉन्ड असेल तर त्यापासून आपल्याला मिथॅनॉल तयार करताच येणार नाही, म्हणजे दोन नंबरचा आणि चार नंबरचा ऑप्शन आपला नसणार आहे. दिस इज ए रॉंग आन्सर. राहिला आन्सर, राहिलाय ऑप्शन तीन नंबरचा. तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये काय दिलंय, सायक्लोहेक्झेन CH2CH CH2. आता इथं बघा, ज्यावेळी ओझोनोलायसिस होईल त्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होईल, एक ऑक्सिजन इथं जाईल दुसरा ऑक्सिजन इथं जाईल, म्हणजे इथं आपला प्रोडक्ट तयार होईल CH2O. हा झाला आपल्या क्वेश्चनचा प्रोडक्ट. द
that is here formation of methanol. This alkene is react with ozonolysis to give methanol. This is a very very simple question. तर ह्या ओझोनालायसिस आपण इथं डायरेक्टली काढला तर ह्या अल्किनचं ओझोनालायसिस झाल्यानंतर मिथेनॉल कसं तयार होईल हे आपण बघूया. आंसर बघा, हे आहे आपला अल्किन. सायक्लोहेक्झिनला CH2 CH डबल बॉन्ड CH2 अटॅच केलाय. देन दिस अल्किन आफ्टर ओझोनालायसिस टू गिव्ह ओझोनाइड अनस्टेबल प्रोडक्ट. ज्यावेळी ओझोनची रिएक्शन ही कार्बन कार्बन डबल बॉन्ड वरती होते त्यावेळी तिथं एक 5 मेंबर्ड रिंग तयार होते. किती 5 मेंबर रिंग मध्ये 3 ऑक्सिजन अँड 2 कार्बन इन्व्हॉल्व असतात. दिस ऑक्सिजन इज अटॅच टू दिस कार्बन कार्बन डबल बॉन्ड. दिस 1 ऑक्सिजन, 2 ऑक्सिजन, 3 ऑक्सिजन अँड दिस बॉन्ड इच अदर, जॉईन इच अदर, इयर फॉर्मेशन ऑफ 5 मेंबर्ड रिंग. देन दिस अनस्टेबल ओझोनाइट इज आफ्टर हायड्रोलायसिस इन प्रेझेन्स ऑफ झिंक. Here gives this one product, this second product, and this oxygen is react with zinc to gives byproduct zinc oxide. हा जो 5 मेंबर रिंग तयार झालेला आहे तो आपल्याला ब्रेक करायचा आहे, त्याचा हायड्रोलिसिस करायचा आहे. तो ब्रेक करत असताना एक ऑक्सिजन आपल्याला एका कार्बनला अटॅच करायचा आहे, दुसरा ऑक्सिजन हा दुसऱ्या कार्बनला अटॅच करायचा आहे, राहिलेला तिसरा ऑक्सिजन हा झिंक बरोबर कंबाईन होईल. देन हिअर फॉर्म दिस सायक्लोहेक्झिन रिंग CH2CH2OH प्लस CH2O. सॉरी, हिअर दिस CH2O ऑर इट इज CH डबल बॉन्ड O. दिस इज ए आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हे झालं आपल्या क्वेश्चनचं आन्सर. मला वाटतंय ओझोनालायसिस रिएक्शन ही सगळ्यांची क्लिअर झाली असेल. देन थर्ड क्वेश्चन, आयडेंटिफाय कंपाऊंड एक्स इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ द रिएक्शन. हिअर आयडेंटिफाय एक्स इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिएक्शन. रिएक्शन काय दिलं बघा, टोलिन इज रिएक्ट विथ क्लोरिन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईट टू गिव्ह एक्स. इट इज अ इंटरमिजिएट अँड दिस इंटरमिजिएट इट आफ्टर हायड्रोलायसिस टू गिव्ह बेन्झाल्डिहाइड. टोलिनची ज्यावेळी क्लोरोनेशन होईल त्यावेळी त्यापासून बेन्झाल्डिहाइड तयार होणार आहे. पण तो बेन्झाल्डिहाइड तयार होताना जो इंटरमिजिएट तयार होईल तो इंटरमिजिएट कोणता असणार आहे असा क्वेश्चन विचारला. ऑप्शन बघा, क्लोरोबेन्झिन, देन बेन्झिन CH2Cl, थर्ड बेन्झिन CH2 अँड CCl3 असे ऑप्शन दिलेले आहेत. देन दिस इज अ क्लोरिनेशन रिएक्शन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायलेट लाईट. ज्यावेळी क्लोरिनची रिएक्शन ही अल्ट्राव्हायलेट लाईट बरोबर होणार आहे त्यावेळी हा क्लोरिन बेन्झिनला अटॅच न होता तो क्लोरिन हा कार्बनला अटॅच होतो. बेन्झिन रिंगला जी साइड चेन अटॅच असेल त्या साइड चेनच्या कार्बनला हा क्लोरिनची ऍडिशन होते. देन हिअर गिव्ह एक्स, म्हणजे ज्यावेळी हा क्लोरिन हा कार्बनला अटॅच होईल त्यावेळी जो आपला इंटरमिजिएट तयार होणार आहे तो इंटरमिजिएट असणार आहे CHCl2. रिएक्शन बघूया काय आहे. This toluene is react with 2 molecule of chlorine in presence of ultraviolet light. Here gives X. It is a intermediate. जो X असणार आहे तो आपला आहे intermediate. This chlorine is attached to this carbon. It gives CHCl2. And this intermediate which on hydrolysis in presence of 373 Kelvin temperature to gives benzaldehyde plus removal of water molecule. ज्यावेळी ह्या इंटरमिजिएटचं हायड्रोलायसिस होईल त्यावेळी हा CHCl2 जो इंटरमिजिएट तयार झालाय त्याचं कन्वर्जन हे अल्डिहाइडमध्ये होणार आहे. दिस इज ए अवर प्रोडक्ट, म्हणजे ह्या रिएक्शन मधला आपला इंटरमिजिएट असेल हा ज्या कार्बनला Cl2 ग्रुप अटॅच होणार आहे. म्हणजे ह्या क्वेश्चनचा आपला आन्सर असणार आहे 3 नंबरचं आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन, अ टर्शरी ब्युटील कार्बोकटायन इज मोअर स्टेबल दॅन सेकंडरी ब्युटील कार्बोकटायन बिकॉज विच ऑफ द फॉलोविंग. हिअर टर्शरी ब्युटील कार्बोकटायन, दिस टर्शरी ब्युटील कार्बोकटायन इट इज मोअर स्टेबल दॅन सेकंडरी ब्युटील कार्बोकटायन बिकॉज. इथं काय विचारलंय, 2 कार्बोकटायन आहेत, एक आहे टर्शरी दुसरा आहे सेकंडरी. टर्शरी ब्युटील कार्बोकटायन हा सेकंडरी ब्युटील पेक्षा मोर स्टेबल का आहे.
ऑप्शन बघा, फर्स्ट मायनस आय इफेक्ट ऑफ CH3 ग्रुप, सेकंड प्लस आर इफेक्ट ऑफ CH3 ग्रुप, मायनस आर इफेक्ट ऑफ CH3 ग्रुप एंड हायपर कॉन्जुगेशन. दिस इज अ इंडक्टिव इफेक्ट एंड दिस इज अ रेझोनन्स इफेक्ट एंड फोर्थ इट इज अ हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. तर इथं सिक्वेन्स असा आहे की कार्बोकटायनची स्टॅबिलिटी, टर्शरी कार्बोकटायनची स्टॅबिलिटी नेहमी स्ट्रॉंगर असते, नेहमी मोर असते. इट इज अ मोर स्टेबल दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी कार्बोकटायन. टर्शरी कार्बोकटायन हा नेहमी सेकंडरी एंड प्रायमरी कार्बोकटायनपेक्षा मोर स्टेबल असतो बिकॉज देअर हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. इथं काय विचारलंय आपल्याला, ब्युटील कार्बोकटायन. ब्युटील कार्बोकटायन म्हणजे बघा, CH3CCH3CH3 अँड दिस पॉझिटिव्ह चार्ज ऑन दिस टर्शरी कार्बन. दिस इज अ टर्शरी ब्युटील कार्बोकटायन. दिस इज अ सेकंडरी कार्बोकटायन अँड दिस इज अ प्रायमरी ब्युटील कार्बोकटायन. तर ह्या कार्बोकटायन मधला जो टर्शरी कार्बोकटायन आहे हा मोर स्टेबल असतो बिकॉज देअर हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. और नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन इन्क्रीजेस, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन ऍटम इन्क्रीजेस, देअर हायपर कॉन्जुगेशन इन्क्रीजेस, दॅट इज इन्क्रीज स्टॅबिलिटी. इन्क्रीज स्टॅबिलिटी ऑफ दिस कार्बोकटायन. ज्यावेळी कार्बोकटायनच्या कार्बनला नंबर ऑफ हायड्रोजन, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजनची संख्या इन्क्रीज होईल त्यावेळी त्यामधला हायपर कॉन्जुगेशन इन्क्रीज होणार आहे. हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट इन्क्रीज मीन्स स्टॅबिलिटी ऑफ दिस कार्बोकटायन ऑल्सो इन्क्रीज. बघा, पहिल्या कार्बोकटायन मध्ये हा आहे टर्शरी ब्युटील कार्बोकटायन, की त्या कार्बोकटायनला तीन अल्फा कार्बन आहेत. ते तीन अल्फा कार्बनला प्रत्येकी तीन तीन हायड्रोजन आहेत, म्हणजे इथं झाले एकूण 9 अल्फा हायड्रोजन. देन हिअर दिस इज ए अल्फा हायड्रोजन, दिस इज ए अल्फा हायड्रोजन, देन हिअर 3, 5 इथं आहेत 5 अल्फा हायड्रोजन अँड इथं आहेत ओनली दिस 2 अल्फा हायड्रोजन, ओनली 2 अल्फा हायड्रोजन. दॅट इज अल्फा हायड्रोजन इन्क्रीजेस, देअर स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. हे झालं आपल्या क्वेश्चनचं आन्सर. आता आन्सर अजून काय दिलेत बघा, इथं आहेत मायनस आय इफेक्ट म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट, हा आहे रेझोनन्स इफेक्ट. ह्यामध्ये हायपर कॉन्जुगेशनच का मोर येत असेल, बिकॉज दिस हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट इट इज मोर स्टेबल दॅन इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट पेक्षा हा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट हा मोर स्टेबल असतो. स्टॅबिलिटी कशी कन्सिडर केली जाते, फर्स्ट असतो रेझोनन्स इफेक्ट, की रेझोनन्स जे आपण काढतो त्याची स्टॅबिलिटी मोर असते, देन हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट अँड लास्ट असतो इंडक्टिव्ह इफेक्ट. हे झाले आपले ऑर्गॅनिक मधले काही क्वेश्चन. मला वाटतंय क्वेश्चन अतिशय सोपे सोपे होते, त्यांचं अनालिसिस करणंही अतिशय सोपं होतं. डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात, म्हणजेच जे येणारी नीट एक्झाम आहे त्या नीट एक्झाम मध्ये आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर ह्यामध्ये तुम्हाला काही शंका असेल किंवा ऑर्गॅनिक मधील कोणत्याही चॅप्टर मधील एखादा क्वेश्चन जर तुम्हाला सॉल्व्ह करता येत नसेल तर कमेंट करा, आपण तो सॉल्व्ह करू. आज आपण इथंच थांबतोय, नेक्स्ट पार्टमध्ये आपण आणखीन काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. थँक्यू.